कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. कॉटन गुरु महाएफपीओ फेडरेशनचे सदस्य बनले तर तुम्हाला काय काय फायदे होणार आहे ते पण तुम्हाला थोडक्यात सांगून देतो. भारतामध्ये 9,000 पेक्षा जास्त फार्म प्रोड्युसर कंपनी आहे, त्यापैकी 4,000 कंपनी तर फक्त महाराष्ट्रामध्ये आहे. यापैकी फक्त 100 फार्मा प्रोड्युसर कंपनी 3 वर्षाने नफा कमवत आहे गजानन भाऊ. फक्त 100. आपला नंबर ते 100 मध्ये लागला पाहिजे की आपला नंबर ते 7,900 मध्ये लागला पाहिजे? आपलं 100 मध्ये लागलं पाहिजे. 100 मध्येच लागलं पाहिजे की नाही? हो ना, तुमच्यासारखे पुढारी नेते जर या एफपीओ ला मिळालेले आहे. तुमच्याशी बोलून खूप चांगलं वाटत आहे मला की तुम्ही खूप प्रोग्रेसिव्ह विचार घेऊन बोलत आहात, तर त्या 100 मध्येच आपला नंबर लागला पाहिजे. तर याच्यासाठी करावं काय लागेल? आता कॉटन गुरु महा एफपीओ एक फार्म प्रोड्युसर कंपनी आहे, एफपीओ नीच बनवलेली कंपनी आहे. आमचे सदस्य सर्व फार्म प्रोड्युसर कंपनी आहे आणि एक मोठा व्यासपीठ असा तयार झालेला आहे. आमची एफपीओ सहाय केंद्र तर आमचं चालूच होतं, कोरोना काळमध्ये पण चालू होतं. मी बियाण्याची खतांची खरेदी करून दिली शेतकऱ्यांना आणि मार्गदर्शन पण केलं मार्केटसाठी. पण त्यानंतर खूप एफपीओने विनंती केली कारण आपण एक मोठा व्यासपीठ बनवावा जिथे आपण बिझनेस करू शकू सर्व मिळून. तर तिथे जन्म झाला कॉटन गुरु महा एफपीओ फेडरेशन याचा. आणि काय सेवा देत आहे हे फेडरेशन एफपीओला, ते आहे की एक योजना बनवण्यामध्ये आम्ही तुम्हाला मदत करतोय. बिझनेस प्लॅन, एक शाश्वत व्यवसाय योजना, योजनेशिवाय काम करायचं नाही. तुम्हाला जिनिंग टाकायचं आहे, त्याच्यासाठी तुम्हाला काय काय काळजी घ्यावी लागेल? आपल्याला आज तुम्हाला नागपूरला जायचं आहे, नागपूर वरनं तुम्हाला मुंबईची ट्रेन धरायची आहे, तर तुम्ही काय काय काळजी घेणार? पहिले तिकीट काढणार, पहिले तारीख ठरवणार, त्यानंतर तिकीट काढणार, त्यानंतर नागपूर कसं पोहोचायचं ते तुम्ही ठरवणार, त्यानंतर मुंबईमध्ये कुठे राहायचं ते तुम्ही ठरवणार, तितके पैसे आपल्या हाती आहे की नाही ते तुम्ही बघणार, हो की नाही? बरोबर आहे. तसंच आपण बिझनेस प्लॅन साठी पण करायचं आहे. जर जिनिंग टाकायची आहे तर काय काय काळजी तुम्हाला घ्यावी लागेल आणि काय तुम्हाला करावं लागेल? आपल्याला नुकसान तर करायचंच नाहीये. आणि जिनिंग सुरू केल्यानंतर जर नुकसान झालं तर तुम्ही इथे पण नाही राहणार आणि तुम्ही तिथे पण नाही राहणार. झालं कसं सर, आता स्मार्ट प्रकल्पाबद्दल तुम्ही थोडं बहुत ऐकले असेल. हॅलो, माहिती आहे ना भाऊ? तर आमचं एक म्हणजे मुख्य पीक कॉटन आहे आणि कॉटन साठी आपण जिनिंग टाकला पाहिजे. या उद्देशाने आम्ही जिनिंग ट्रेनिंग सेंटर आहे कुठे, कामठीला, नागपूर रोडवर, अमरावती रोडवर, तिथे गेलो आम्ही. तिथे गेल्यानंतर आम्हाला आमच्या म्हणजे प्रकाश खळा तिथं पडला. त्यांनी सांगितलं का ठीक आहे जिनिंग टाकणार आहे, पण जिनिंग टाकते वेळेस तुमच्यापाशी फंड किती अवेलेबल असेल? 5 करोड जर फंड अवेलेबल असेल तरच तुम्ही जिनिंग मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. नाही तर ज्या मशिनरी आहे हाय स्पीडच्या आजकाल त्या लोकांकडे आहे, त्या तुमच्याकडे नसल तुम्हाला ते रेट मिळणार नाही किंवा तुमच्याकडून ते क्वालिटी जाणार नाही. आम्ही सांगितलं का आम्हाला 2 करोड पर्यंत स्मार्ट अंतर्गत सबसिडी येणार आहे, त्याच्या 40% आम्ही भरणार आहोत. या स्पर्धेमध्ये आपण टिकणार कसं? बरोबर आहे. त्याच्यामुळे मग आपण जर प्रायव्हेट जिनर्स कडून जर केलं तो जिनर्स आपल्यासोबत काय करणार? आपल्याला ते गठाण योग्य बनलेलं देणार की नाही देणार, त्याची प्रत कोणती देणार? आम्ही साशंका होती कारण आम्हाला त्यातला अनुभव नव्हता. त्याच्यामुळे वर्षी आम्ही म्हणजे मार्केटमध्ये ज्या रेटमध्ये आम्हाला जसे काही रेट लागले त्यामध्ये आम्ही कापूस विकला. आहे आमचं हे होतं का आपण कापसावर प्रक्रिया करणारं युनिटच स्थापन करायचं, पण आमचं राहून गेलं. आता स्मार्ट अंतर्गत आम्ही गोडाऊनच टाकलं आहे आणि ते सॅन्शनही झालं. आता बघू काय होतं भविष्यात. नाही होणार आणि नक्की करणार आपण पुढे जाऊन. पण तेच आहे की स्मार्ट टोटल स्टडी आमचं आहे. आम्ही पण सेंद्रिय कापसासाठी कापसाची योजनेसाठी ऍप्लिकेशन आमची पण केलेली आहे. खूप सारे एफपीओ आम्ही ऍप्लिकेशन करून दिलेली आहे, खरेदीदाराशी करार करून दिलेले आहे. कारण की त्याच्यासाठी खूप महत्वाचं आहे की तुमच्याकडे खरेदीदार आहे का. स्मार्ट एक मार्केटिंग योजना आहे गजानन भाऊ.
शेतकऱ्यांच्या मदतसाठी ते नाहीये, तुम्हाला मार्केटिंग मध्ये तुमचा हाती काय पण आहे ना, तर तिथे तुम्हाला मदत मिळणार आहे. तुमचा हाती खरेदीदार असला पाहिजे. तुम्ही अजून त्याची पूर्णपणे स्टडी करा. मी तर एकदम ते अक्षरशः वाचलेलं आहे स्मार्टचं प्रकल्प. तिथे दिलेलं आहे तुमच्याकडे खरेदीदार आहे का, खरेदीदार अशी संगती करार असेल तर ते अपलोड करा. वाचलं होतं का तुम्ही कुठे? नाही. हा, ते शेड्यूल 1, शेड्यूल 2 आणि शेड्यूल 4 मध्ये असं एक खास शेड्यूल 2 मध्ये ते आहे. तर के तुम्हाला जर करार असेल तर करार तुम्ही अटॅच केला पाहिजे. तर हे महत्वाचं आहे की जिनिंग 1-2 करोड 5 करोडचा प्रकल्प आहे, त्याच्यासाठी खरेदीदार आहे का तुमच्याकडे? सूतगिरणी आहे, निर्यातकार आहे, व्यापारी आहे, कोण खरेदी करणार आहे? क्वालिटी आणि क्वांटिटी पाहिजे. क्वालिटी क्वांटिटी पाहिजे, पण खरेदीदार तुम्हाला फायनान्स पण करू शकतो. हो, पण खरेदीदार असला पाहिजे ना पहिले. ते असला पाहिजे. हो हो, आपला हाती असला पाहिजे. बरोबर आहे. त्याच्याशी करार झाला पाहिजे तर खरेदीदाराचे दोन हात आपल्यावर राहणार, आपण शेवटी त्याच्याकडे जाणार. आता आम्हाला उद्या कापूस खरेदी करायचा आहे, तुमच्यासाठी चांगला कापूस आम्ही तुम्हाला बनवून देऊ, आता पैसे द्या. बरोबर. देऊ शकणार ते कोणी पण के देणार ते कोणी पण? आपल्याकडे कोणी आला तर आपण देऊ शकतो का कोणाला? नाही देणार ना आपलं. मी तुम्हाला ओळखत नाही, तुम्हाला आमचं काय बॅकग्राऊंड नाही, कसं आम्ही तुम्हाला देऊ? म्हणजे हे हे सर्व स्टडी झाली पाहिजे. आणि मध्यस्थी मध्ये कोण आहे? कॉटन गुरु सारखी संस्था जर मध्यस्थी मध्ये असली तर तुम्हाला जिनर पण चीट करणार नाही आणि खरेदीदार पण चीट करणार नाही. बरोबर. म्हणजे आता तुम्ही जर 1 महिना जिनिंग भाड्यावर घेतली, 8-15 दिवस घेतली, तर तुम्हाला किती गाठी बनवायची आहे त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला घेऊन देऊ. 8 दिवसाची पाहिजे तर 8 दिवसासाठीच घ्यायची, कशाला जास्त भाड करायचं. त्या 8 दिवसामध्ये आपल्याला जशी पाहिजे अशी गुणवत्ता कशी बनवून घ्यायची हे आम्ही तुम्हाला शिकू. कॉटन गुरु भारतात नाही, जगाचा एकमात्र कापसाचा व्हॅल्यूअर आहे असं सर्टिफिकेट आम्हाला मिळालेलं आहे, असं रजिस्ट्रेशन आमचं झालेलं आहे. म्हणजे आणि सर्व जिनर तुमचं जवळपासचे जितके जिनर असणार त्यांना तुम्ही नाव विचारा की कॉटन गुरुचं नाव ऐकलं आहे का तेव्हा, ते काय म्हणतील तुम्ही बघा. म्हणजे मध्यस्थी असली आमची तर कोणी आपल्याला त्याप्रमाणे गुणवत्तेमध्ये आणि भावामध्ये चीट करू शकणार नाही. बरोबर. ही तुम्हाला हवी असणार आहे आणि चांगला मार्गदर्शन मिळणार. म्हणजे पुढे जाऊन ग्रेडिंग कसा करायचं, उतारा कसा मिळवायचा, गाठी बनवण्यावेळी काय काय लक्ष ठेवायचं, किती भांडवल लागणार आहे, किती वेळेमध्ये तुम्हाला भांडवल पाहिजे, 25 लाख रुपये तुम्ही एका वेळी घेऊन घेणार तर व्याज तर एका वेळी सुरू होऊन जाणार तुमचा. पण ते कापसाच्या खरेदी मध्ये जर तुम्हाला 8-8 लाख रुपये दर आठवड्याला जर पाहिजे तर आपण त्याचप्रमाणे घ्यायचं ना भांडवल. कशाला 25 लाखचा व्याज डोक्यावर घ्यायचं? 8-8 लाखचे 3 भाग घ्यायचे लोनचे तर आपल्याला व्याज त्याप्रमाणे लागणार आहे. तर हे कोण तुम्हाला दाखवलं? हे आहे शाश्वत योजना, हे आहे शाश्वत व्यवसाय योजना. तुमच्या बिझनेस प्लॅनिंग मध्ये हे सर्व येऊन जाणार. कसं प्लॅन बनायचं, कसं एक्झिक्यूट करायचं, किती भांडवल लागणार आहे, केव्हा भांडवल लागणार आहे, खरीददाराला केव्हा अप्रोच करायचे, करार कसा करायचा, करार मध्ये कोणत्या अटी तुम्ही बघायचं, जिनिंग कशी ठरवायची आणि त्याचे बियाणे कसे विकायचे, कोणाला विकायचे, काय भावाने विकायचे, फायदा होणार की नाही होणार? बिलकुल. सगळ्या गोष्टी आदर क्लिअर होत असेल ना, नक्की फायदा होणार. हो, आणि हे करून देणं हे आमचं रोजचं काम आहे. बिलकुल सर. तर तुमच्याकडे मुख्य आहे कापूस. कापूस ताकद काय आहे? कापूस. तिथे आपला फोकस असला पाहिजे. दुसरं जे काम ज्याची स्पेशालिटी आहे त्याच्या संगती टायअप केलं पाहिजे. तर असं एक मोठं नेटवर्क तुमचं बनून जाणार आहे, त्याच्याने तुम्हाला लॉंग टर्म फायदा होणार आहे. हो ना, पटत आहे ना तुम्हाला मी काय बोलत आहे? हो सर, हो. बरोबर आहे. आणि कोणताही बिझनेस सुरू केला अगोदर त्याचं ट्रायल घ्यायला नको का? बिलकुल ट्रायल घ्यायला घ्यायला पाहिजे. आपण 1 कोटी 2 कोटी 5 कोटी रुपये विषयी बोलत आहोत तरी 5-25 लाखाचा ट्रायल कशाला नाही घ्यायचं त्याच्यासाठी? 5-50 हजार तर नुकसान होणार, 5-50 हजार तर फायदा होणार.
पण एक अनुभव तरी भेटणार कसा होतो जेनिंगचा व्यवसाय, हो की नाही? बरोबर कापूस तर आता बिलकुल नसेल ना शेतकऱ्यांकडे, आहे ना सर, आहे का? 5%। 5%, एक एक 500 क्विंटल गोळा करू शकता का? काय म्हणलं? 500 क्विंटल गोळा करता येणार का? आरामात तर बाजार भावात आपण जर 500 क्विंटल खरेदी केली, शेतकऱ्याला रोख पेमेंट दिला हो आणि त्याची गाठी बनवली, तर किती दिवसात तुम्ही माल गोळा करून देऊ शकता? बाजार भाव आणि रोख पेमेंट। अडचण एक आहे सर आपल्याकडली आता, हा जो कापूस आहे याचा रुईचा उतारा खूप कमी येणार। अच्छा, आपण जे म्हणजे 65% रुई आणि 35% सरकी असं नाही राहणार, त्याच्यात म्हणजे 55% रुई आणि 85% सरकी या कंडिशनचा कापूस आहे आता। अच्छा, हलका माल राहिलेला आहे, हलका माल राहिलेला आहे त्याच्यामुळे मिक्स आहे, पहिली दुसरी तिसरी वेचणी मिक्स झालेली आहे। हा हा ओके, पण आपण जर ग्रेडिंग केलेला थोडा चांगला माल, कारण का बघा 6450 रुपये मध्ये तर ते हलका माल विकणार नाही ना, त्याचे भाव तर 5000 जर माल असत तर वर्षी आहे। 6450 होता, हा चांगल्या प्रतीचा माल। आणि मी ज्या कापसाची तुम्हाला सांगत आहोत तो माल जाऊन राहिला 51,49,50 5000, अच्छा म्हणजे बरोबर 1350 ते 1400 रुपयाचा डिफरन्स आहे। बरोबर आहे, त्याच्यामुळे आज आपण त्यांच्याकडून कॉटन जर खरेदी केला तर ते आपल्याला परवडण्यासारखं नाही किंवा शेतकऱ्याला देण्यासारखं नाही। अच्छा, त्यांना असं वाटत आमच्याकडून घेतला तर मार्केटमधून तोच रेट होता पा। बरोबर आहे, आपल्याला पहिला कापसाचा विचार करायला हवा नाही तोच रेट मध्ये घेतला पण जर आपल्याला नफा झाला बघा, ते तर कोणाला तरी विकणारच आहे। हो बरोबर आहे, आपण त्यांच्याकडे जास्त माल थोडी मागत आहे, जर जर 200 शेतकऱ्यांनी जर 3-3, 5-5 क्विंटल पण दिलं तरी पण तितकाच माल आपला होऊन जाणार आहे। चालेल ना, त्यांना काय अपेक्षा? बरोबर आहे, आपण त्यांना एक प्रयोग करून दाखवतो पण भाव कमी मागत नाहीये। प्रयोग मध्ये कसं असतं की आपण त्यांना विनंती केली असते की 100 रुपये कमी द्या, आम्ही तुमचे एफपीओ आहात ना, वन आय अग्री, तुमच्या एफपीओ 100 रुपये कमी एकदा आम्हाला द्या, ते आपण सांगत नाही। आम्ही उधार मागू शकतो, म्हणजे तुम्ही उधार मागू शकता शेतकऱ्यांकडून की 1-15 दिवसात तरी उधार द्या, आम्हाला गाठी बनवायची आहे, ते तुम्ही मागत नाही। बाजार भावाने खरेदी करत आहात, जे कोणत्याही व्यापारी भाषेमध्ये आपण म्हणू शकतो की तुम्ही त्यांचे खरेदीदार आहात आणि रोख पेमेंट करत आहात, तर आता शेतकऱ्यांची कुठेही मेहरबानी आपल्याला घ्यायची नाही या वर्षीमध्ये। त्यांना काही वाटू दे, आपण बाजारभाव मध्ये खरेदी केल्यानंतर असं थोडी सांगणार की आम्ही तुमच्यावर मेहरबानी केली कापूस विकून। बरोबर, पण एक प्रयोग आहे की आपला एफपीओ असा एक प्रकल्प करत आहे की आम्ही पुढच्या वर्षी जिनिंग फॅक्टरी टाकण्यासाठी तयारी करत आहोत, आणि जर फॅक्टरी टाकली तर सर्व शेतकऱ्यांचा, आपले 229 मेंबरच नाही पण 1000-2000 शेतकऱ्यांचा फायदा याच्यामध्ये होणार आहे। याच्यासाठी आम्हाला आज तुमच्याकडून जर चांगला गुणवत्तेचा कापूस असेल तर बाजार भावाने घ्यायची इच्छा आहे। अच्छा, आणि आम्ही पेमेंट रोख मध्ये करू, माल पास झाला तरच आम्ही घेणार आहोत, आणि पास झाला की लगेच तुम्हाला पेमेंट मिळणार आहे। पण जर याच्या मधून एफपीओ ला पैसे मिळाले आणि नफा झाला तर ज्यांनी कापूस दिलेला आहे त्यांना आम्ही आमचा खर्च काढून आणि एफपीओचा थोडा नफा काढून आम्ही डिव्हिडंड रूपी त्याची वाटप करणार आहोत। अच्छा, तर शेतकऱ्याला काय नुकसान आहे? त्यांना काही एकतर बाजार भावने कापूस विकला हो ना, पेमेंट पण उधार नाही आहे आणि नफा मध्ये पण भागीदारी आहे, त्यांना काहीच नाही। बस बरोबर, ओके, असं म्हणाले तर शेतकरी काय नाही देणार के तयार नाही होणार असं तुम्हाला वाटत तयार आहे ना? त्यांना पेमेंट रोखतो काय? हो,
बाजार भाव आहे. हो आणि नफ्यामध्ये भागीदारी आहे. बिलकुल सर, ओके ना, तो हो होईलच ना, काही कारणच नाही. बरोबर आहे. पण आपण कापूस एक गुणवत्ता आपण ठरवायची, एक स्टँडर्ड बनवायचा, त्या स्टँडर्डचाच कापूस आपण घ्यायचा, कारण की गाठी आपल्याला ठेवायची नाही, विकायची आहे. हो ना, थोडं कमी येऊ दे कापूस, 700-800 क्विंटल नाही भेटले 500 येऊ दे, 500 नाही भेटले 400 क्विंटल येऊ. 500 क्विंटल त्याच्यासाठी सांगितलं की त्याच्याने तुम्ही एक ट्रक लोड तुम्ही गाठी बनवू शकता, 100 गाठी ना. तर 500-800 क्विंटलचा तुम्ही जर एक एक टार्गेट ठेवला तर तुमच्या घरी 500 क्विंटल तरी कमीत कमी येणार आहे, आणि तुम्ही 100 गाठी बनवू शकाल. तर आपल्याला जिनिंग ची पण करार करायला बरं होणार आहे. जिनिंग फॅक्टरी कडे पण सध्या जास्त काही काम नाही, सीसीआय बंद आहे, प्रायव्हेट जिनिंग मध्ये पण फारशी आवक नाही कापसाची, कारण भाव वाढलेले आहे आणि आवक कमी आहे. तर ओके जिनिंग फॅक्टरी 8 दिवसासाठी आपल्याला फॅक्टरी देणार, 8 दिवसामध्ये आपण आपली 100 गाठी बनवून घेणार. महिना दिवसचा भाडा नको, दुसरं जिनिंगचा काय खर्च नको आपल्याला, आणि फक्त 100 गाठीचे आपण त्याला पैसे द्यायचे. अच्छा हां हो, आणि ते करार आम्ही तुम्हाला करून देणार जिनिंग फॅक्टरीशी, तुमच्या जवळपास कोणतीही जिनिंग तुम्ही म्हणाल त्याच्याशी. बरं. हां हो, जिनिंग तुम्ही ठरवायची जवळ कोणती आहे तुमची, करार करण्यामध्ये आम्ही मदत करणार. आमचं काम कुठे आहे, जिनिंग चांगली आहे की नाही, जिनिंग मध्ये आपल्या टाईपची गाठी बनू शकते की नाही, ते सर्व चौकशी आम्ही तुम्हाला करून देतो. म्हणजे जिनिंगला आम्ही सर्टिफाय करतो की आपल्या लायक आहे की नाही. चांगला आहे मग सर. है ना, तर याच्यासाठी थोडं होमवर्क करा आणि बघा. बरोबर आहे, तुम्हाला काय होणार, याचा 25,000 रुपये भेटणार, नाही तर 10-15,000 रुपये खर्चामध्ये जाणार, जास्त फरक पडणार नाही. पण जर हे तुम्ही करून घेत यावर्षी अनुभव तुम्ही घेतला की गाठी कशी बनवायची आणि याच्या मध्ये काय लक्ष ठेवावं लागतं, तर पुढच्या वर्षी तुम्हाला हे मोठा व्यापार सुरुवातीपासून करता नाही येणार. जेव्हा खूप आवक असते, सीसीआय पण नसते बाजारमध्ये, तेव्हा जर कापूस खरेदी केली 4,200-500-800 रुपये मध्ये, आणि त्यानंतर तुम्ही गाठी बनवला आणि ते जर तुम्ही विकल्या, तर तुम्ही बघा किती फायदा होणार. बरोबर आहे. ओके ना, तर हे तुम्ही नक्की सांगा मला की कसं शक्य आहे, किती कापूस आहे तुमच्याकडे आणि काय नाही, आणि असे खूप सारे सर्विसेस आहेत. मी फक्त एकच सर्विस बाबत तुम्हाला बोलतो, कोणती स्कीम तुमच्यासाठी चांगली आहे, बाजार काय आहे, खरेदीदार कोण आहे, सरकारी असो की निजी असो, तुमचा दारापर्यंत कसं आणायचं, भांडवल ची व्यवस्था कशी करायची, कुठून करायची, काय दर व्यवस्थित आहे, काय दर जास्त आहे, या सगळं सांगतो. खत बियाणं उपकरणे याची खरेदीमध्ये डिस्काउंट कसा मिळवायचं, उत्कृष्ट गुणवत्तेचे माल कसे मिळवायचे, हे सर्व एकाच घरमध्ये कोण तुम्हाला सांगणार आहे, एकच फोन तुम्ही करा, एक मेल करा, एक व्हॉट्सअप करा, आणि तुमचे हे सर्व सॉल्युशन तुम्हाला मिळून जाणार किंवा याच्यावर मार्गदर्शन मिळणार. अशी कोणतीही संस्था असेल तर त्याच्याकडे तुम्ही जोडला पाहिजे. आम्ही सोडा, कुठेही तुम्हाला हे जर मिळालं एकाच घरामध्ये, तर इमिडिएटली तुम्ही ते जॉईन केलं पाहिजे. ओके नाही, शेवटी म्हणजे एफपीओ ला शेतकरी निष्ठा आणि सदस्यत्व वाढवण्यात मदत करणे. आज 319 आहे, 29 आहे, उद्या 500 होणार, 1,000 होणार, तुम्ही साधारण कसं त्या असेल तर आपण साठवू शकतो, बिझनेस नसेल तुमच्याकडे तर हे 329 ला पण तुम्ही कसं कंटिन्यू करणार. ओके नाही, नवीन एफपीओ रोज बनत आहे, सर्वांना एफपीओ बनवायचं आहे, सरकार सांगत आहे 10,000 नवे एफपीओ बनवायचे आहे, म्हणजे एक एक शेतकरी 5-5 एफपीओ चा मेंबर होणार आहे. पण त्यानंतर बिझनेस कसा करायचा, निष्ठा कुठे राहणार आहे, ज्याच्याकडे बिझनेस आहे त्याच्याकडे निष्ठा आहे शेतकऱ्याची. काय म्हणता प्रीतम भाऊ? हा ना, बरोबर आहे की नाही? बरोबर बरोबर. म्हणजे
तीन गोष्ट आपल्याला करायची आहे. एक आहे शेतकऱ्याचा दारावर खरेदीदार, दुसरा आहे रोख पेमेंट, आणि तिसरा FPO ला 12 महिने बिझनेसची संधी. हे जर तीन केलं तर सर्वांचा फायदा होणार आहे. बिलकुल सर. ओके नाही तर हे करत आहे कॉटन गुरु महा FPO फेडरेशन. आणि याची सदस्यता तुम्हाला जर घ्यायची असेल तर फक्त 1000 रुपयाचा शेअर आहे. 1000 रुपयाचा वर ते शेअर मी कोणाला देत नाही. 1000 रुपयाचा तुम्ही शेअर घेऊन शेअर धारक बनू शकता आणि आमची जे रेग्युलर योजना आहे त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता. आणि रिक्वेस्ट करतो तुम्हाला, बोला ना. ऑनलाईन मध्ये मी आता पाहिलं पार्टिसिपेट खूप जास्त झालेलं नाही. जर आपण म्हणजे प्रत्येक जर इथं आपण 300 लोकांसोबत किंवा आमचे जे 329 लोक आहे अजून त्याच्यापैकी नाही येणार 50, 100 लोक येईल. जर आपल्या कर्मचाऱ्यांचा संवाद साधला आणि ही बाब जर त्यांना पटवून सांगितली तर अजून चांगल्या आपल्याला प्रत्यक्ष पटवता येईल. म्हणजे आम्हाला त्रास सर, हे जर थोडस केलं ना तर खूप चांगलं राहील सर. बरोबर आहे, पण आता तुम्ही ऐकून घेतलं ना, म्हणजे आता तुम्हाला कळलं काय आहे. बरोबर, मी त्यांच्यापर्यंत सांगतो पण आणि एक एक 100 बैठक नक्की आपण करू ना. बघा आम्ही प्रत्यक्ष पण येऊ तुमच्याकडे. तुम्ही जर बोलायला हिंगणघाट खूप वेळी आलो आहे. हिंगणघाटचे जे तुमचे APMC आहे किंवा डायरेक्टर गण आहे त्यांना पण ओळखतो मी, ते पण ओळखतात मला. आणि तिकडची जिनिंग फॅक्टरी आहे, स्पिनिंग मिल आहे, PV टेक्सटाईल आहे, गिमा टेक्सटाईल आहे, ते लोक पण खूप चांगल्यापणे ओळखतात मला. आणि गिमा टेक्सटाईल म्हणजे हिंगणघाटला तर एक आम्ही पारितोषिक दिला होता आमच्या एक कार्यक्रमामध्ये, आणि तिथून खूप लोक आले होते पण आपला परिचय झाला नाही. म्हणून मी तुम्हाला विचारलं की तुम्ही ऐकलं होतं का कॉटन गुरु विषयी केव्हा पण. तर ते प्रत्यक्ष पॉसिबल आहे. आपण जेव्हा अमृतरावशी बोलू तेव्हा आपण ते केव्हा प्रत्यक्ष येऊ शकतो आणि काय आपण करू शकतो त्याच्यावर पण आपण बोलू, है ना. पण आज हे एक दोन स्लाइड मी तुम्हाला दाखवू इच्छितो की जर तुम्हाला मेंबरशिप घ्यायची असेल FPO ला तर एक शेअर घेऊन 1000 रुपयाचा तुम्ही मेंबर होऊ शकता. शेतकऱ्याला जर मेंबर व्हायचं असेल तर आम्ही एक मोबाईल ऍप्लिकेशन देतो त्यांना FPO ला, पण ते मिळणार आहे. एक अमेझॉन आणि युट्यूब सारखा मोबाईल ऍप्लिकेशन एकदम सोपा ऍप्लिकेशन आहे. त्याच्याने आपण कसं 15 सर्व्हिसेस त्याच्यावर मिळणार आहे तुम्हाला. 15 वर बाजारचा अहवाल, हवामान काय आहे त्याविषयी माहिती, आणि जवळपासच्या मंडीमध्ये काय भाव चालू आहे ते, आणि खरेदी विक्रीसाठी तुम्हाला ऑप्शन आहे त्याच्यामध्ये. आणि हे आपला बियाण्यावर, खतांवर डिस्काउंट जेव्हा आम्ही देणार ते पण त्याच्यावर अपलोड होणार आहे. आणि त्याच्या संगती एक कार्ड आपल्याला मिळणार आहे. हे आहे ओळखपत्र, एक डिजिटल कार्ड आहे ते शेतकऱ्या मिळणार आहे. एक साईडला FPO चं नाव असणार आहे, दुसऱ्या साईडला शेतकऱ्याचा फोटो, त्याचं नाव, आणि एक डिजिटल आयडेंटिटी असणार आहे. हे खूप कामाला येणार आहे. असं कार्ड कोणी आतापर्यंत शेतकऱ्यांना दिलेलं नाही. तर हे कार्ड जर तुम्हाला मिळालं तर तुमची एक ओळख एक बाजारमध्ये कोणालाही दाखवलं तुम्ही, आणि जर तिथे काय डिस्काउंट मिळणार, कोणत्या डिस्ट्रीब्युटरकडे काय डिस्काउंट चालू आहे, हे सर्व माहिती तुम्हाला असणार. तिकडे कार्ड दिला की लगेच तुम्हाला डिस्काउंट मिळून जाणार आहे. असा फायदा होणार आहे. आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी हे फायदा घेतला त्याचे सर्वच कुठेही कनेक्शन FPO संगती राहणार आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी आम्हाला माल विकला तरी FPO चा रोल कुठे राहणार आहे. शेतकऱ्यांनी खरेदी केली तरी पण FPO चा रोल राहणार आहे. करते का तुम्हाला किती फायदा आहे. तुमचे जर 200 शेतकरी इकडे मेंबर झाले आणि त्यांनी आपल्याला विकलं, आम्ही उद्या कापूस मागितलं त्यांनी कापूस विकला तरी पण आम्ही तुमचं काहीतरी कमिशन त्याच्या मध्ये ठेवणार आहोत. कारण की तुमचे सभासद म्हणून ते रजिस्टर झाले आहे, तुम्ही त्यांना रजिस्टर केले आहे. त्यांनी खरेदी केली खतांची, बियाण्याची, उपकरणाची तरी पण FPO ला कमिशन मिळेल. आणि ते जर मेंबर बनले, म्हणजे मेंबरशिप काय आहे, एक शेतकऱ्यासाठी 1 ते 5 एकरचा जर शेतकरी आहे त्याच्यासाठी फक्त वार्षिक 1000 रुपये, 6 ते 20 एकरचा शेतकरी आहे त्याच्यासाठी वार्षिक 2000 रुपये, आणि 20 एकरच्या वरचा जे शेतकरी आहे त्याच्यासाठी वार्षिक 5000 रुपये. म्हणजे 3 रुपये रोजच्या हिशेबाने होतो लहान शेतकऱ्यासाठी. काय माग नाही, 12 महिन्याची ऍडवायझरी सर्व्हिसेस शेतकऱ्याला मिळणार आहे. आणि FPO ने जर शेतकऱ्याला मेंबर बनवून दिले तर FPO ला 2 फायदे आहेत. एक तर इमिडिएटली 20%
एफपीओला मिळणार आहे सभासदाचे, म्हणजे तुम्ही आमचे 20% याच्यामध्ये पार्टनर आहे. आम्हाला सर्व बिझनेस मध्ये एफपीओला संगती ठेवायचा आहे. इमिडिएटली तुम्हाला 20% त्याचं म्हणजे त्याच महिन्याचा अंत मध्ये मिळणार आहे. आणि दुसरं मी ज्याप्रमाणे सांगितलं, त्या शेतकऱ्यांनी कुठेही खरेदी विक्री आपल्या प्लॅटफॉर्मवर केली त्याच्यामध्ये पण एफपीओचा कुठे ना कुठे काही ना काही भाग राहणार आहे. म्हणजे 12 महिन्याचा तुम्हाला बिझनेस इथे मिळणार आहे, हे फायदा तुम्हाला होणार आहे. आणि काय करून घेतलंय आतापर्यंत कॉटन गुरुमा एफपीओ फेडरेशनने, कॉटन कॉर्पोरेशनचे 3 सेंटर आम्हाला मिळाले, विशिष्ट जिनिंग फॅक्टरी, ते कागदपत्रे कुठे घेऊन जायचे नाही, एफपीओच्या ऑफिसमध्ये कागद रजिस्टर करायचे, एपीएमसी मध्ये जायचं नाही, कुठेही जायचं नाही, आणि तिथून एपीएमसी मध्ये जाणार, टोकन नंबर साठी कुठेही जायचं नाही, टोकन नंबर एफपीओ जनरेट करणार आणि त्या टोकन प्रमाणे एक विशिष्ट जिनिंग फॅक्टरी मध्ये जाऊन माल खाली करून यायचा, कुठेही रांगेत उभे राहायचं नाही, पेमेंट 8-10 दिवसात रोख आणि टोकन नंबर साठी डॉक्युमेंट साठी कुठेही जाण्याची गरज नाही. हे सोय करून दिली आम्ही शेतकऱ्यांना एफपीओ मार्फत यावर्षी. ही विशिष्ट करार आमच्या कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सीसीआय संगती झाला आणि यासमोर हे संभव झालं. त्याच्या नंतर आम्ही सेंद्रिय कापसासाठी करार केले आहे, ते प्रकल्प आपले चालू या वर्षी होणार आहे. सोयाबीन साठी, हळद साठी पण खरेदीदाराशी करार चालू आहे, कापसासाठी करार चालू आहे. तर तुम्ही कोणत्याही या करार मध्ये, सोयाबीन साठी तर चालूच आहे, या कोणत्याही करार मध्ये तुम्ही सम्मिलित होऊ शकता जर तुम्ही मेंबर आहात. तर हे काम आता कॉटन गुरु महाराष्ट्र फेडरेशन सध्या करत आहे. हमी भावची खरेदी फक्त हमी भाव जास्त आणि बाजार भाव कमी असेल तेव्हा शक्य आहे, पण बाजार भावची खरेदी आणि दोघांमध्ये खरेदी तर 12 महिने राहणार आहे. कोणताही भाव जास्त असतो तुमच्याकडे व्यापार असला पाहिजे असं आमचं मानणं आहे. तर हे होतं कॉटन गुरु महाएफपीओ फेडरेशन तुमच्यासाठी. गजानन भाऊ, प्रीतम भाऊ आणि